पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नंदू, अरे तुझ्या बाबांच्या मूर्तीचं मी कौतुक करायचीच रे, पण हिनं बघ तुझ्या बाबांपेक्षा चांगली मूर्ती बनवली आहे। काय बोलतेस काय तू? अरे आशीर्वाद देणारा हात बघ ना। बनव बाई बनव, चांगल्या मूर्त्या बनव। ह्या कारखाना पूर्वी सारखा भरावा म्हणून, पण आता कारखाना पूर्वी सारखे किती शक्य होईल माहित नाही। का शक्य होणार नाही? अगं बाबांचे एवढे सगळे क्लायंट्स आहेत। हो, पण 2 वर्ष आपण त्यांना मूर्त्या दिल्या का? मग त्या का घेतील आपल्याकडून मूर्त्या? काही बोलू नको, चल हट। का नाही घेणार? अरे का नाही घेणार? त्या वर्षी नेमकं काय झालं होतं हे सगळ्यांना माहिती आहे ना मावशी। प्रयत्न करायला काय हरकत आहे बरं? बनो बाई बनो, तुला हव्या तेवढ्या मूर्त्या बनवा। आणि तुम्ही विश्वास ठेवा, बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होणार। आई बरोबरच बोलली, बाबांपेक्षा तुम्ही मूर्ती खरच खूप छान बनवली। देवा बॅन आलेली आहे आणि आपण सुद्धा अगदी वेळेत आलेलो आहोत। आज बॅन चुकलेली नाही, सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या आहेत। असंच असतं अगं, प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित प्रामाणिक प्रयत्न करून केली ना की सगळं छान होतं। तुझे केस बघ, मला आधी जमायचंय नाही पण आज पण नाही जमलं। ठीक आहे, मी उद्या एकदम व्यवस्थित बांधून देईन, शिकतोय ना म्हणून। परफेक्शन ना थोडस। बोलून झालं का सगळं? मी बसू आता वॅन मध्ये। नाही नाही बोलायचं, बोल बोल, बोलून घे, मी थांबते बोलून। नको नको, मी आहे। बाय बाय चाचा, जाओ। बाबन ए, गाडी धुतली नाहीस रे? मला खूप काम आहेत। अरे असं काय करतो, मला आता ऑफिसला जायचं आहे, हे अशी गाडी घेऊन जाऊ का मी? कसं दिसते? तुम्ही गाडी धुण्यासाठी ऍडव्हान्स दिलेले पैसे दुसऱ्या कोणाकडे तरी धुवून घ्या, गाडी गेली की गेट बंद होईल। अरे याला काय झालं? सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या तरी सुद्धा या लोकांचा राग काही शांत होणार नाही। मला तर आज माहिती पण नाहीये दादाने घरात काय केलंय ते। दादाने मला नाश्ता द्यायच्या आधीच मी सांगितलं मला भूक नाहीये, मी निघाले, मला उशीर होतोय म्हणून। नंदू यार, आनंदी लवकर यायला पाहिजे घरी, नाहीतर ना चांगलं जेवण आणि चांगलं खाणं काय असतं हेच विसरून जाईन मी। आनंदी नाहीये तो घरातला आनंदच गेलाय, घराचं घर पण गेलंय। आनंदी ये ना यार लवकर घरी। अरे काय खाल्लं पण नाही, ढेकर कसली देतोय? नंदू दा
थोडी वाढ ना. हो बहिणी थँक्स. हा ते मी घरूनच नाश्ता करून आलो. आईने गेलेला नाही आमच्या घरी ते आल्यात ना. कोणा आई 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 घरी आले तुझ्या. आई कशासाठी घरी राहायला येईल ना. मग आईने तिला तिला त्यांना त्यांना म्हणजे स्त्री स्त्री बाई बाई मुलगी नंदू नीट काय ते सांगणारस की नाही. आईने एका मुलीला कामासाठी ठेवलंय तिने केले होते पोहे तेच खाऊन आलो. हो पण ते ह्या नाश्त्या एवढे चांगले नसतील ना. नाही नाही सॉलिड झाले होते पोहे. म्हणजे मला आहे ना माहितच नव्हतं की असेही पोहे असू शकतात. आयुष्यात पहिल्यांदा कळलं मला. अगं त्यांनी मला सांगितलं नाव त्यांनी स्त्रीने स्त्रीने त्या मुलीने मला नाव सांगितलं होतं त्यांनी. हा दडपे पोहे म्हणतात म्हणे त्याला. ते पोह्यामध्ये तेल नसतं आणि पोहे खाताना मध्येच असं कुरकुरीत असं मस्त की दाणा सुद्धा लागतो आणि कोथिंबीर आय लागले पोहे एवढे चांगले झाले होते. अगं शब्दात मांडू शकत नाही मी एवढे चांगले झाले होते पोहे. हो का. हो हो मग तिच्या बरोबर दिवसभर पोहेच खात बसायचं ना. मला कशाला भेटायला आलात. अगं वर्षा हातात प्लेट आहे आणि पैसे सुद्धा द्यायचे राहिलेत त्याचे. गेलो बाया वर्षा 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 मी असं काय केलं की ही एवढी चिडले माझ्यावर. तुझी पुन्हा एकदा सेवा होतीये पण मी घरात नसताना माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव. यांना घर आवरताना चिंगीचं सगळं करताना त्रास होत असेल रे. माझ्या चिंगीवर आईंवर वर्षाताईंवर सगळ्यांवर लक्ष ठेव. ह्यांच्यावरही ठेव. सगळं व्यवस्थित होऊ देत पप्पा. अगं थांब ना नंदू कशाला आलायस तू मला घ्यायला. जा ना जा तुझ्या त्या पोहेवाल्या मैत्रिणीकडे जा. अरे बघ तिला अजून काय काय येते ते जा तू. अगं असं काही नाहीये नंदू मला काही ऐकायचं नाहीये. माझं ऐकून घे प्लीज. काय ऐकून घेऊ. मला वाटलं होतं की फक्त आपण मित्र मैत्रिणी आहोत पण मला कळलंय तुला खूप मैत्रिणी आहे. ए बघ आपण मित्र आहोतच नंदू. मी फक्त तुला मित्र समजत होते पण आता मला लक्षात आलंय की तुला माझ्यापेक्षा खूप जास्त मैत्री आहे. कळलं. हे बघ ती मैत्रीण नाहीये माझी. हो का. मग आज पोहेवाली आली आहे घरात ती कोण आहे. आज पोहेवाली आली उद्या उपमावाली परवा शिरावाली नंतर कांदा भजीवाली. तुझी वहिनी आनंदी आहे. मग ठेव तिला तुझ्याकडेच. आनंदी आहे नंदू पण
आनंदी गावाला? हो पण त्या मुंबईत आलाय. कामाच्या शोधात माझ्या घरी आलाय. मग मी त्यांना काम दिलं. आता त्या आमच्याकडेच राहतात. आनंदी तुझ्याकडे काम करते? हो, गणपती बनवण्याचं काम दिलंय मी त्यांना. माझ्या बाबांचा जुना कारखाना आहे ना गणपतीचा, तो पुन्हा सुरू करायचा आहे आणि त्यासाठी आनंदी वहिनी गणपती तयार करणार आहे. अरे पण ती गावावरून का आली आणि मग आली तर घरी का नाही आली? त्या गावी राहिल्या असतं तर त्यांच्या बाबांना टेन्शन आलं असतं, कारण की वहिनीनी त्यांच्या बाबांना काहीच सांगितलं नाही म्हणून त्या मुंबईत आल्या आणि इथे आल्यावर त्यांना घरी जायचं नव्हतं. पण त्यांनी ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय आणि तुला सांगतो त्या एक ना एक दिवस स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आनंदी वहिनी खूप जिद्दी आहे. नंदू नंदू आनंदी मुंबईत आली आणि ती तुझ्या घरी आहे. जण असेच निघून गेलात, आंबे नाही घेऊन गेलात म्हणून आंबे पाठवले आहेत. लगेच खाल्ले तरी चालतील, आंबे पिकलेले असतील. आबा राघवा, अरे आंब्याचा वास दरवळतो रे. अगो बाई, सीझनचा पहिला आंबा आला ग बाई आपल्या घरात. बरं झालं मागवलास बाळा. मागवले नाही, ते आलेत. आले कोणी पाठवले? ए चिंगी, चिंगी अगं बाहेर तरी ये. हे बघ आंबा आणलाय. आंबा आंबा आला तेच म्हणून तर बोलवलं तुला. तू आणलेस ना बाबा? हो. अगं चिंगी, आनंदीने पाठवलेत आंबे. तरीच म्हटल आंबे आले कुठून? अच्छा बघ नाही, आबा आबा आजोबा आहेत ना, त्यांनी चिठ्ठी पण पाठवली. म्हणतात की तुम्ही असेच निघून गेलात, आंबे घेऊन नाही गेलात म्हणून त्यांनी खास मागवून पाठवले. मग तुला कापून देतो. कापून देतो काय कापून देतो? आंबा येतो गरम असतो, पहिले थंड पाणी टाक त्याच्यावर, थंड कर त्याला, नाही तर बाधेल ना. अरे आजी पोटात गेला थंड करू ना, हवं तर त्याच्या थंड पाणी पण पिऊया. तुझ्याशी नाही बोलते, माझ्या आजीशी बोलते. ठीक आहे चिंगी म्हणते तसं करू, पहिले आंबा खाऊ मग गार पाणी पिऊ. ए राघवा मला पण चिरून दे रे. बरं ठीक आहे, मी करतो, धुवून आणतो आणि सूर्य. हा हा, आणि ऐक ना मला पण चिरून दे रे. मस्त आहे ना आंबे. भाज बघ भाज बघ, पहिला आंबा. चला आता बाबा चिरतोय. आई पहिली फोड तुला. बघ तू थांबा चिंगी एक मिनिट, हा आता मी काय करतो बघ. हा मँगो क्यू आम्हाला असंच दिलं साधं सुध. पप्पानी तुला कसं दिलं? मँगो क्यूब. आई असती ना तर मला याच्यापेक्षा छान करून दिलं असत, फुल बनवून दिलं असत, अजून काय काय बनवून दिलं असत आंब्याने. रमा बघतेस ना, मी प्रयत्न तर करतोय सगळ्यांना एकत्र आणण्याचा. अरे हे बघ आतू पण आली. वर्षा हे बघ आंबे आलेत, आनंदीने पाठवलेत. आनंदी कसे काय पाठवेल आंबे? म्हणजे म्हणजे आबांनी पाठवले असतील ना. अरे नाही,
आबांनी चिठ्ठी पाठवली आहे, आंबे आनंदीने पाठवली. आबांनी चिठ्ठी पाठवली आहे याचा अर्थ आंबे आनंदीने पाठवलेत असा होत नाही ना दादा. काय ग बाई, आंब्याच्या मध्ये काय प्रश्न उत्तर. घे चिंगे चिंगे घे घे बाबू घे 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 का 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 सर मुंबईत आली आहे तर तिने कळवलं का नाही. बहुतेक तिला दादाला कळू द्यायचं नसे. नाही पण तिच्याशी बोलायला हवं. माझं वर्ष काही हा वर्षताई बोला. हा कुठेस ग आनंदी? कुठेस म्हणजे इथे घरी गावी. हो आबा आले हा, भाकरी करते मी. लपव लपव तू, पण मला माहिती आहे तू इथेच आहेस मुंबईत. वर्षताई हा बरी आहेस ना आनंदी? मी बरी आहे. आणि तिकडची व्यवस्था सगळी नीट आहे ना? व्यवस्था म्हणजे? म्हणजे अगं असं की तू आता गावाला आहेस ना सध्या, आणि गेले काही महिने तुला इकडची सवय आहे ना शहरातली, म्हणून मी विचारलं की तिकडे व्यवस्था सगळी नीट आहे ना. हो हो अगदी व्यवस्थित आहे सगळं. चार दिवस झाले आनंदी, एक फोन पण नाही केलास. तुझी खुशाली ही कळवाविषयी वाटली नाही का ग तुला? वर्षात एक घरी कसे आहेत सगळे? आईंचा पाय बरा आहे ना? बरं वाटतंय ना त्यांना? आणि आपली चिंगी चिंगीची शाळा कशी चालू आहे? जाते ना वेळेत शाळेत? आनंदी एवढ्या सगळ्या चौकशा करतेस, एवढी सगळ्यांची काळजी घेतेस, मग तू स्वतःच येऊन बघ ना कसं काय चाललंय इथे. ते तुम्ही कशात वर्षाताई? ऑफिस कसं सुरू आहे तुमचं? अगं माझं ऑफिस खूप छान चालू आहे. तुला माहिती आहे आजकाल ते मला खूप कामं देतात, आणि मी कामं पण लवकर लवकर करते ना. सकाळी लवकर पण जाते ऑफिसला, नंदू येतो ना सोडायला. आणि तुला माहिती आहे आनंदी, नंदू ना अजूनही मला घाबरतो. त्याला असं वाटतं मी तशीच आहे अजून कॉलेज मधली. बोळा आहे ग तो, कळत नाही त्याला परिस्थिती माणसाला कसं बदलवते ते. आणि तुला माहिती आहे आनंदी, तुझ्यामुळे मीही खूप बदलली आहे, आणि खूप चांगले बदललेत ते. अगं सकाळी आता लवकर उठून मी माझं माझं सगळं आवरून जाते. मी सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय, पण आनंदीने आल्यावर अवघ्या काही दिवसात सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. पहाटे उठून मी काम करेन, पण वर्षाची मैत्रीण बनून तिचं मन समजून घेण्याचं काम फक्त आनंदीच करू शकते. काय रे दादा? आंबे आणले. आहेत का ते? हो आला होता, आंबे देऊन गेला आता, पण मी नाही खाणार हे आंबे. वर्ष ते असं का करताय तुम्ही? त्यांना कोणीतरी समजून घ्यायला हवं ना. हो म्हणजे आमच्या दोघांमध्ये वाद झाले, पण असं नका वागू तुम्ही त्यांच्याशी. अगं बाई कुठल्या मातीची बनली आहेस तू? हा जगातला सगळा चांगुलपणा फक्त तुझ्याकडेच आहे का? अगं दादानी एवढी मोठी चूक केली तरी सुद्धा त्याची बाजू घेतीयस तू? ते काही नाही, त्याने चूक केली आहे त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. वर्षाताई मी सांगते ते ऐकायचं, आणि आता मी ठेवतेय फोन, पण हो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडायचा नाही, कळलं? हो
बर करीनच परत फोन. हा हो हो बाय. आनंदी मुंबईत आली आहे हे मला माहितीये, पण आनंदीला हे माहिती नाहीये की ती मुंबईत आली आहे हे मला माहितीये. आणि आनंदी सध्या जिथे राहते तिकडनं घराचं अंतर असं किती दूर आहे. आनंदी आता घरी येईलच.